भाजीपाल्याचे भाव कमी झाले असून खतांचे बियाण्यांचे भाव वाढले आहेत. दुधाचा दरही कमी झाला आहे. अगोदरच कोरोनाने हैराण शेतकरी अडचणीमध्ये आला असून भाजीपाल्याला प्रति किलो 10 रुपये आणि हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलंय. कुठलाही प्रश्न असला तरी स्वाभिमानी शेतकरीच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यामध्ये कुठल्याही भागामध्ये असेल तो प्रश्न घेऊन आम्ही वारंवार त्याचा प्रश्नाचा प्रत्युत्तर द्यायचं काम करतो, परंतु शासनाला पोचवायचं काम करतो. बरं, हे सरकार गेंद्याच्या कातडीचं असल्यामुळं या सरकारला शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही, परंतु आत्ता परिस्थिती बघितली शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होत आहे. परंतु राजकीय कुठलेही डावपेच करून कुठं राणेचं झालं उद्धव ठाकरेचं झालं हा प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचा नसून आमचा शेतकरी आत्महत्या करतोय हा प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.